हेलो, मी छाया वीरा खंकाळ। माझी सासूबाई 2006 7 सप्टेंबर 1920 साली गेल्या, म्हणून आम्ही गावी गेलो होतो दोघे। त्याच्यानंतर सगळी विधी वगैरे करून आम्ही परत अंबरनाथला आलो। त्याच्यानंतर मी इथे 15 दिवस राहिले आणि परत गावी गेले। गावी गेल्यानंतर तिथं 10 12 दिवस मला बरं वाटलं। नंतर मग अचानक मला अशक्तपणा जाणवू लागला। मग तिथं मी ट्रीटमेंट केली 2 3 दिवस, सलाईन वगैरे लावलं आणि ब्लड चेक केलं, तर त्याच्यामध्ये कावीळ म्हणून निघाले। त्याच्यानंतर मी परत तिथली ट्रीटमेंट केली पण मला काही फरक पडला नाही। मग मी परत अंबरनाथला आले। अंबरनाथला आल्यानंतर मी परत मग आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत कुलकर्णी म्हणून, तिकडे मी गेले। त्यांनी मग ते माझे मागचे जे रिपोर्ट होते ते सगळे सरांना दाखवले, तर ते म्हटले कावीळ तर काय वाटत नाही आहे। ते मग त्यांनी जे मला 4 5 ब्लड चेक करायला दिले होते ते केले। त्याच्यानंतर मग ते ब्लड घेऊन मी परत सरांकडे गेले, कुलकर्णी सरांकडे। त्याच्यात पण तसं काही निघालं नाही। त्यांनी त्यांच्याकडचीच औषधं दिली। औषधं दिल्यानंतर तरी पण काय फरक पडला नाही। मग मला त्यांनी एक्सरे काढायला सांगितला। एक्सरे काढला, परत दुसऱ्या दिवशी दाखवायला गेले, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम निघाला। त्याच्यानंतर मला सिटी स्कॅन करायला सांगितले। सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्यात 40% प्रॉब्लेम निघाला। नंतर मग ते म्हणाले की थोडं गडबड वाटते, तर तुम्ही ना कोरोना टेस्ट करा। मग कोरोना टेस्ट केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आणला, परत डॉक्टरकडे गेले, तर तो रिपोर्ट निगेटिव्ह आला। तर मग ते जरा कुलकर्णी सर पण जरा ह्याच्यात पडले, म्हणजे की आता करायचं काय। तर मला वाटले जिथं एक्सरे काढला तिथं तुम्ही जा आणि त्या डॉक्टरांशी बोला। मग तिथं गेल्यानंतर ते डॉक्टर म्हटले तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता आहे असे बोलले, तर तुम्हाला काही होऊ शकतं कारण तुम्हाला डायबिटीस। म्हटलं ठीक आहे, मी हारले नाही, घाबरले नाही, काय नाही। पर मग मी माझी कुलकर्णी डॉक्टर त्यांना खूप माझी म्हणजे काळजी लागली होती, ते मग लीना नावर यांना फोन केला की अहो तुम्ही बापू भक्त आहे, तुम्ही बापू भक्त परिवार आहे, तर त्या तिथे जा तुम्ही आणि त्यांना बघा कसे काय आहे ते। मला खूप त्यांची काळजी लागली कारण ते एकट्याच आहेत घरात। मग त्या आल्या, बघितलं पण मी एकदम नॉर्मल होते, घाबरली नाही, काय नाही, काय नाही, टेन्शन घेतलं नाही, काय नाही। बापू आहे ना माझा माझ्या पाठीशी, म्हणून मी एकदम खंबीरपणाने होते। सगळी स्वतःची कामं स्वतः करत होते, मला कुणाचाही आधार नव्हता घरात। त्याच्यानंतर मग मी मिस्टरांना फोन केला की डॉक्टर असे असे सांगतात आहे की प्रॉब्लेम आहे म्हणून, तर म्हटले ठीक आहे मी येतो। मग मला घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्यांचा मित्र आहे तिथे। मग तिथे गेल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी सगळे माझे रिपोर्ट वगैरे बघितले, म्हटले यांना काहीच नाही, यांचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे, मी इथं कसं त्यांना ॲडमिट करू, इथं सगळी पॉझिटिव्ह पेशंट आहे, नाही यांना काही झालेलं नाही। ते गावी त्यांना सूट झालं नाही गावचं वातावरण, म्हणून त्यांना ते तसं झालेलं आहे, कोरोना वगैरे काय नाही। पण मला लीना नाबरनी खूप हेल्प केली, खूप मदत केली त्यांची खूप, आणि माझे फॅमिली डॉक्टरनी मला खूप मदत केली, खूप दिलासा दिला त्यांनी की गायकवाड तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहे, बापू भक्त आहे तुम्ही, बापू तुमच्या पाठीशी आहे। खरंच माझा परमेश्वर माझ्या पाठीशी होता। मी 15 दिवस एकटेच लढत होते, इकडं जा तिकडं जा तिकडे एकटेच करत होते सगळे, माझ्याबरोबर कोणीच नव्हतं, पण माझा बापू होता, माझा परमेश्वर होता, म्हणून मी भक्कम उभी राहिले, मला कसलाही त्रास झाला नाही। आणि मी त्या मोठ्या डॉक्टरनी सांगितल्यानंतर मग मी परत फॅमिली डॉक्टरकडे गेले, मग त्यांनी म्हटले काय नाही ना, तुम्ही एकदम शांत राहा आणि काय काळजी करू नका। आणि मला 2 3 दिवसांनी एकदम बरं वाटलं, एकदम ठणठणीत, म्हणजे मला काहीच नाही असं झालं, एकदम मी आणि एकदम ओके। मला माहिती होतं मला काहीच होणार नाही कारण माझा बाप माझ्या पाठीशी आहे। हरिओम श्रीराम अंबत।